देवी सत्यमेवा व्रतम। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे मोहळ व पेनूर इथं जल्लोषात आगमन। पेनूर गावाला शिव छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असो किंवा विकास निधी असो, हे फक्त एकनाथ शिंदे साहेबच देऊ शकतात। चरणराज चौरे। मागील 3 वर्षापासून प्रतीक्षेत असणारे पेनूरकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले असून दिनांक 3 रोजी पेनूर गावात शिवछत्रपती स्मारकासाठी 3.5 टन वजनी पितळेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं आगमन झाले। प्रथमतः मोहळ तालुक्यामधील जनतेनं हजारोंच्या संख्येनं मिळून शिवछत्रपतींच्या गजरामध्ये महाराजांचे स्वागत केले। श्री शिव छत्रपतींच्या आगमनासाठी पेनूर व पेनूर पंचक्रोशीतील जनता व सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित असून महाराजांचे स्वागत पेनूर गावामध्ये 5 JCB सहाय्यानं अश्वारूढ पुतळ्यावरती फुलांचा वर्षाव करून करण्यात आला, तर ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले। गेल्या 3 वर्षापासून पेनूर गावांमध्ये भव्यदिव्य असा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी अनेक प्रयत्नांती हे यश संपादित केले असून यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा उभारण्यात यावा यासाठी पेनूरच्या जनतेला चरणराज चौरे यांच्या मागणीवरून पुतळा भेट देण्यात आला। तसेच चरणराज चौरे यांनी स्वखर्चातून या स्मारकाचा खर्च करून पेरूंच्या शोभेमध्ये शिवस्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्यदिव्य असे स्मारक उभारले। या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी 5 नद्यांचे पाणी आणून अभिषेक करण्यात आला।